नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द हिंदू संपादकीय 11 जून 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राइब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण दोन महत्त्वपूर्ण लेखावरती चर्चा करणार आहोत. पहिला म्हणजे स्थलांतरित कामगार मजूर आहेत त्यांच्यावरती जो पेज प्रसंग आलेला आहे त्यावरती मदत संदर्भामध्ये, आणि दुसरा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे खेळ स्वच्छ ठेवण्यावर कुरूप धाव घेणे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आहेत. चला तर मग पहिला आणि महत्त्वपूर्ण लेख पाहूया. स्थलांतरित कामगारांवरती प्रेत प्रसंग आलेले आहेत त्यावर मदतीच्या अनुषंगाने हा लेख आलेला आहे. तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर स्थलांतरित कामगार जे आहेत ते संकटांना कारणीभूत झालेल्या चुकांविषयी आत्मपरीक्षण जे आहे ते व्यवस्थित आहे. तर देशातील आंतरराज्यीय कामगारांसाठी सर्वात वाईट परिस्थिती उद्भवू शकते. बरेच जण घरी परतले आहेत तर श्रमिक गाड्यांमध्ये धावण्यासाठी नियोजित जास्तीत जास्त जागा उपलब्ध असतील, आणि काहींना असे दिसते ते कुठे तो कामासाठी असतील तर ते राहायला हरकत नाही. कारण आता देशाच्या बऱ्याच भागात अनलॉकचा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहितच आहे. तर 25 मार्च रोजी छोट्या सूचनेनुसार लादल्या गेलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल देशभरातील सरकारांना त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटले टाकण्यास सांगावे. तसेच या सर्वांची मायदेशी परत नेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जवळपास म्हणजे 15 दिवसाची मुदत जी आहे ती निश्चित केली आहे. तर लॉकडाऊन उल्लंघन शुल्काचा पाठपुरावा करणे या निराशेच्या पार्श्वभूमीवर शुल्लक व्यायामाची ठरली असती आणि लोकसंख्येच्या या भागाला निराश केले आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मजुरांसाठी जाण्यासाठी आणखी 15 दिवसाची जी आहे ती सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिलेली आहे. तर सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप याच्या हालचालीवर उशीर खूप उशीर झाला असावा अशी टीका असूनही त्याच्या परिस्थितीत झालेल्या सुधारणेबद्दल दिलासा मिळायला हवा. तर केंद्राच्या अधिकृत दाव्यानुसार तब्बल 57.52 लाख परप्रांतीय मजूर जे आहेत, म्हणजे जे परप्रांतीय कामगार आहेत, ज्यामधून ज्या राज्यांमधून रोजीरोटी घेत आहेत तिथून स्वदेशी गावी परत आले आहेत. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यामध्ये लाखो लोकांना मिळालेल्या या अभूतपूर्व त्रासाचे प्रमाण पाहता अधिकारी व न्यायालय हे दोघेही त्यास राहणीमानास सुसंगत बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ही कल्पना जी आहे निसंशय व सांत्वन व दिलासा देणारी आहे. तर केंद्र सरकारच्या या संकटाला आणि असंख्य लोकांच्या मोठ्या संकटाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या असंख्य आवाजाला उत्तर देण्यास मागील महत्त्वाचे म्हणजे उन्मत्तपणा व वळू डोके दुखी सुद्धा असे जोग्यांचे त्यांनी त्यांचे दुःखाचे प्रमाण जे आहे ते नाकारायला प्रयत्न केला आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या माजी सदस्य तसेच अनेक ज्येष्ठ वकील जे आहेत आणि न्यायाधीशांच्या खुल्या टीकेमुळे शिस्तबद्ध असलेल्या शीर्ष कोर्टाने वेगवेगळ्या दिशानिर्देशांद्वारे आपले कार्यस्थान जे आहे ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तर तसेच सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये जाण्याची इच्छा दर्शविल्याद्वारे त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सर्व राज्य सरकारांना कामगारांना परतीची सुविधा मिळावी, त्यांना त्वरित दिलासा मिळविण्यासाठी आणि रेल्वे दरम्यान प्रवासादरम्यान त्यांच्या भोजन व पाण्याची व्यवस्था करावी यासाठी त्यांनी केलेल्या कारवाईबाबत सर्व प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यास भाग पाडले आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, सर्व राज्याची कामगार नोंदणी जी आहे त्यांची कौशल्य व त्यांचे रोजगार क्षेत्र जे आहेत आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी व रोजगार योजनांची योजना जी आहे ती आखून देण्यासाठी या राज्यांनी सांगितले आहे. तर अनेक समस्या अजूनही आहेत, त्यापैकी कमीत कमी संकटे सोडण्यामध्ये देशभरातील अधिकाऱ्यांची चूक नाही. तर ज्यांना प्रवासाची इच्छा होती त्यांनी नोंदणी करणे आणि त्यांची ओळख पटविणे या सुविधा ज्या आहेत त्या अपुरापणा आणि गाड्यांच्या हालचाली आणि त्यांच्या गतव्यवस्थांची संबंधित वेळेवर माहिती आणि प्रभावाची संप्रेषकताची कमतरता ही इतर समस्या होती. तर एकंदरीत कोर्टाच्या विलंबित हस्तक्षेपाने प्रत्येकाच्या प्रतिसाद दृष्टिकोन आणि उणीवांबद्दल संबंधित आत्महत्येचा क्षण जो आहे तो प्राप्त केला आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आणि महत्त्वपूर्ण लेख म्हणजे खेळ स्वच्छ ठेवायला हवा. कारण की खेळ हा माणसाच्या जीवनामधला खूप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि खेळामध्ये खूप मोठे भविष्य सुद्धा आहे.
तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हा लेख म्हणजे केवळ स्वच्छ असतानाचा खेळ सुंदर असतो आणि ॲथलीट सुरक्षित आणि निपक्ष मार्गाने करतात, म्हणजेच एका वर्षापूर्वी तिची कहाणी बऱ्याच जणांना हलवून गेली, जेव्हा वडील आणि प्रशिक्षकांचा मृत्यू, गोमाती मिरुमतने तिच्या संघर्षाबद्दल बोलले तेव्हा डोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने 800 मीटर जी स्पर्धा होती तर तिच्यामध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले। तर एक महिन्यानंतर तिरुचिरापल्लीच्या मधल्या अंतरातील धावपट्टू दोहा आणि पटियाला येथील फेडरेशन कप येथे बंदी घातलेल्या पदार्थासाठी दोनदा सकारात्मक चाचणी घेण्याबाबत वृत्तातून काही बदलले। ही स्पर्धा आशियन चॅम्पियनशिप पूर्वीची होती, तर आंतरराष्ट्रीय शिस्तीने न्यायाधिकरणाच्या ताज्या निर्णयामुळे 31 वर्षीय तरुणाला कारकिर्द संपविणाऱ्या या 4 वर्षीय च्या बंदीमुळे शिक्षा देण्यात आली, यामुळे तिला आशियाई सुवर्ण पदक मिळू शकले नाही। विद्यार्थी मित्रांनो, हे आश्चर्यकारक होऊ नका, कारण तिच्या 4 मूत्र नमुन्यांमध्ये जे 19 म्हणजे NA तर 19 नायट्रोस्टोरेन जे आहे त्याची उपस्थिती होती, जी त्याची चयापचय केली जी नेहमीच निषिद्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी आता 2 महिन्याने उशीर केला आहे, तर आता वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे यांनी एक फेडरेशन चषक स्पर्धेच्या दरम्यान घेतलेल्या गोमतीच्या नमुन्या जे आहेत त्यांचा निकाल समोर आणला आहे। जर हे आधी आले असते तर ती दोहोला गेली नसती आणि त्यामुळे देशाला खूपच पेच प्रसंग वाचला असता। दरम्यान गोमतीच्या निर्दोषपणाचा दावा केला आहे आणि असे सुचविले आहे की तिने घेतलेल्या काही मांसाहाराद्वारे म्हणजे तिने मांस ग्रहण केले होते त्याद्वारे स्टराइड चुकूनही बिघडले गेले असावे। जेव्हा स्वच्छ खेळाडू स्पर्धा करतात तेव्हाच खेळ सुंदर असतो, पण ॲथलीट गरीब असूनही संशयास्पद उमेदवाराने सोन्याने पळ काढल्यावर स्प्रिंट त्यांचे आकर्षण गमविते। एकंदरीत ॲथलीट जे आहे आणि त्यांचे बळीचे वर्ष स्वच्छ करणे हे देखील जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ते अन्यायकारक देखील सुद्धा आहे। प्रत्येक वेळी जेव्हा एखादी मोठा मासा पकडला जातो तेव्हा ती बेकायदेशीर औषध घेतल्याच्या धोक्यांविषयी जागरूकता पसरविते आणि खेळाची साफसफाई करण्याचा अगदी लहानसा मार्ग जो आहे तो विशेषतः भारतात फसवणूक करण्याचा मोह अनेक सरकारी खेळ पदोन्नती व मोठ्या खेळांमध्ये पदक विजेत्यास ऑफर भरघोस रोग बक्षीस सुद्धा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, COVID-19 यावेळेस अनेक राष्ट्रीय शिबिरांना बाहेरील लोकांसाठी जे आहे ते दारे बंद केल्यामुळे ॲथलीट जे चाचणी करणारे कठीण होईल आणि पुढील 2 वर्ष ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि यासारख्या स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतील अशी भावना आहे। तर आशियाई खेळात रांगा लागल्यात, परंतु वाडा आणि नाडा यांनी या टप्प्यात चाचणीसाठी मार्गदर्शन तत्वे आणली आहेत। एकंदरीत वर्ल्ड ॲथलीटचे जे अध्यक्ष आहेत सेबिस्टियन कोए जोरदारपणे म्हणाले की प्रमुख राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच AIU ॲथलीट इंटिग्रिटी युनिट आणि वाडा यांच्यामार्फत सर्वत्र लक्ष ठेवले जात आहे, अनेक चाचण्या जोडण्याचे दिवस सुद्धा गेले आहेत तर बुद्धिमान चाचणी आणि बुद्धिमान विश्लेषण यापूर्वी कधी नव्हते त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे। स्पष्टपणे नादणे आणि आणखी काही करावे लागेल जेणेकरून ड्रगच्या उल्लंघनात भारत कलंकित होणार नाही आणि गोमतीचे प्रकरण जे आहे ते नवीनतम जागृत कॉल आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि एडिटोरियल कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता। टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।